शाडूच्या मूर्त्या ह्या प्लॅस्टरच्या मूर्त्या ज्या आपल्याकडे येतात त्या समुद्रामध्ये व्यवस्थित विलीन होत नाही जास्त. आणि जे आम्ही गणपती मातीच्या ज्या मूर्त्या आपण करतो शाडूच्या त्या मूर्त्या ज्या आहेत त्या तुमच्या 15 मिनिटात संपूर्ण विरघळल्या जातात. त्यामुळे त्याचं विसर्जन चांगलं होतं. आणि गणपतीच्या मूर्त्या ज्या प्लॅस्टरच्या आहेत त्या तुमच्या किनाऱ्याला येतात. आणि त्याच्यातला जो हे आहे काथ्या जो प्रकार असतो म्हणजे नारळाची शेंबी ती संपूर्ण किनाऱ्याला येऊन त्याचा तो गाळ कुठे ना कुठे तरी अडकतो आणि तुम्हाला लिकेजचा पण प्रॉब्लेम होतो. आणि त्याचे जे कलर आहे तर त्याला प्लॅस्टरच्या मूर्त्यांना ऑइल पेंट कलर लावला जातो. ऑइल पेंट कलरनी माशांना त्रास होतो, माशांच्या पोटात जातो तो कलर आणि मासे मरतातही. तर मातीचे कलर असल्यामुळे आम्ही मातीचे कलर वापरतो त्याला. त्यामुळे ते विरघळताना त्याचा काही साईड इफेक्ट होत नाही. नॅचरल कलर आहेत ते, रंगवताना आम्ही ते वापरले जातात.